जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री गावात मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून शासकीय यंत्रणेची उदासीनता व अकार्यक्षम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. बोरी नदीला आलेल्या पुरामुळे सात्री गावातील आरुषी सुरेश भिल या 13 वर्षीय बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झालाय. गेल्या 23 वर्षापासून या गावाचा पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे, मात्र शासन व प्रशासनाच्या कासवगतीमुळे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये, तर त्याचा फटका निष्पाप आरुषीला बसलाय. तर मुसळधार पावसामुळे बोरी नदीला अनेक दिवसानंतर पूर आला आणि सात्री गावाचा गेल्या 4 दिवसांपासून तालुक्याशी असलेला संपर्क तुटला होता. गावातून बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसल्यानं तापानं फणफणत असलेल्या आरुषीला प्रयत्न करूनही गावकऱ्यांना वाचवण्यात यश आलं नाहीये. नदीच्या पैलतीरी नेण्यासाठी टायरच्या ट्यूबमध्ये हवा भरून त्यावर खाट ठेवून तराफा तयार करण्यात आला होता, तर पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी पराकाष्ठा केली, मात्र दुर्दैवानं काठावर तिचा मृत्यू झालाय. चराविना आरुषीनं रस्त्यातच प्राण सोडल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आरुषीचा मृतदेह प्रांत कार्यालयात आणला होता. तर निगरगट्ट शासनाविरोधात घोषणाबाजी करत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अजून किती जणांचा जीव घेणार असा संतप्त सवाल यावेळी पुनर्वसन समिती प्रमुख महेंद्र बोरसे यांनी प्रांताधिकारी सीमा आहिर यांना केलाय. तर यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघही उपस्थित होते. भर पावसात मृतदेह प्रांत कार्यालयात आणून बोरसे यांनी जबाबदार प्रशासनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची आता मागणी केली आहे. मौजे सात्री हे निम्न तापी प्रकल्प पाडळसरे याच्या बुडिताखाली 100% पुनर्वसित गावठाण म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून भूसंपादन आणि ग्रहसंपादनाचा प्रस्ताव प्रशासन स्तरावर प्रलंबित आहे. यापूर्वी 3 वेळा व्यपकत झालेला प्रस्ताव गेल्या 2 वर्षापासून भूसंपादनाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंमळेर यांच्याकडे प्रलंबित आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदर गावाचं पुनर्वसनाचं काम हे लाल फितीत अडकलेलं आहे. अनेक अडचणी आम्ही या प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर देखील ते कुठलेही गांभीर्यानं घेता गावाच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती देत नाहीत. मागील आठवड्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी या गावातल्या समस्या जाणून घेण्यासाठी पुनर्वसित गावठाणाला भेट दिली. त्यावेळेस मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की गावामध्ये व्हायरल इन्फेक्शनचे 50 ते 60 पेशंट आहेत. नदीला पूर असल्यामुळे पेशंट इकडे येऊन उपचार घेऊ शकत नाही, गावी डॉक्टरांना नेता येत नाही आणि उपचाराअभावी दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढते आणि त्यांचा त्रास देखील मोठ्या प्रमाणावर वाढतोय. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर देखील प्रशासनाने त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम आज 11 वर्षाची आरुषी ही आदिवासी कुटुंबातील पोरगी उपचार घेऊ शकली नाही आणि पर्यायाने तिला जीवाला मुकावं लागलं. याला हे निगरगट्ट प्रशासनच जबाबदार आहे आणि या प्रशासनाचा आम्ही सात्री ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. हे प्रशासन अजून किती बळी घेणार आणि किती बळी हवी आहेत हे देखील यांनी एकदा आम्हाला स्पष्ट करावं अशी तीव्र भावना आमची या प्रशासनाने पुन्हा एकदा लक्षात घ्यावी आणि या निगरगट्ट प्रशासनाचा पुन्हा एकदा जाहीरपणे निषेध. सात्रीत 1997 पासून पुनर्वसनासह सोयी सुविधांचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन दरबारी पाठपुरावा करूनही सात्रीकरांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. तर दरवर्षी पावसाळ्यात बोरी नदीला पूर आला की सात्रीचा इतर गावांशी संपर्क तुटतो. अशा वेळी आणीबाणीच्या परिस्थितीत पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते. नदी ओलांडण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नसल्यानं या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी आहे, पण ती अजूनही दुर्लक्षितच आहे.